कैनन से बड़ा सा इक्विपमेंट है जरा सेव किया माइक से अच्छा चालू केलाय का तू परत ओ अच्छा अच्छा काय नाही सध्या चालू आहे आयुष्य ठीक चालू आहे आता लोकलमध्ये बसायची सवय करणार आहे या आठवड्यामध्ये अजून ती बाहेर जाऊन काम करण्याचं पण एक एक्सपिरियन्स वेगळा ठाण्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की मला जरा चांगला सॅलरी देणारा जॉब पाहिजे मला ठाण्यामध्ये जिथे करून मी एक चांगला 1 BHK घेऊ शकेन आणि सगळ्यात मेन म्हणजे 1 room kitchen ही कन्सेप्ट हे ठाण्यात जाऊन कळालं मला पहिल्यांदा बघितलं असं की असं काहीतरी 1 room kitchen पण असतं ॲक्च्युली ते पण खूप महाग आहे म्हणजे हो ठाण्याची वाईब चांगली आहे फक्त एक्सपेन्सिव्ह साईडला आहे ठाणे थोडं मला तरी असं वाटतंय मुंबई माझ्या मते जास्त आवडेल मला पण बघू आता किती ऑपॉर्च्युनिटीज कशा येत आहेत आणि जसं मी बोललो ऑफिस पण शिफ्ट होणार आहे तर बघायचं किती हे पण तिथे जाऊन शिकायला खूप आहे म्हणजे तुम्ही नुसते जरी काही ना काही तुम्हाला काम जरी मिळालं आणि तुम्हाला इंटर्नशिप फ्री जरी असेल तरी मी आधी रिलक्टंट होतो पण आता मी नक्कीच सजेस्ट करेन की तुम्ही एकदा जरी ठाण्याला किंवा मुंबईला किंवा कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये जा प्रत्येक मेट्रो सिटीत तुम्हाला काही ना काही अशा गोष्टी शिकायला मिळतील बघायला मिळतील प्रत्येक मेट्रो सिटीत असं काही ना काही शिकायला तुम्हाला मिळेलच आणि जे असं तुम्हाला वाटतं की खूप अवघड आहे ते ॲक्च्युली आपल्या माइंडमध्ये असतं फक्त आणि त्या गोष्टी एकदा आपण करायला लागलो की असं इझी होऊन जातं ते सो होपफुली आता मी कुकिंग पण करणार आहे बघूयात आता काय कसं केरसुणी घेतली का नाही अजून केरसुणी वगैरे घेतली नाही आहे आता या आठवड्यात मे बी ते पण एक काम होऊन जाईल असं वाटतंय पण तो इथे आणि बरीच मोठी रेंज आहे म्हणजे ॲक्च्युली मी बरंच अजून मागे जायचं आहे का अच्छा पूर्ण त्या फेन्सवर ओके 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 ठीक आहे आता मी चालतो आहे मी इथे हां ठीक आहे इथे चालत येतो आहे मी आणि हा ॲक्च्युली माझा एक आवडता कॉर्नर आहे या कॉलनीमधला अपार्ट फ्रॉम जो माझ्या घराचा समोर रस्ता आहे त्याच्या तो तर सगळ्यात फेवरेट आहे आणि त्यानंतर सेकंड फेवरेट प्लेस कॉलनीमधली ही आहे आणि इथे रेंज येते का तुला ऐकू नाही आता ॲक्च्युली तुला काही ऐकू येणार नाही पण मी इथे सगळ्यात कॉर्नरला आलेलो आहे आणि खूप ट्रॅफिक आहे इथे हा ॲक्च्युली खूप खूप ट्रॅफिकवाला रस्ता आहे इथे बराच आवाज आहे पण मला असं वाटतंय की कॅमेरा आता रेंज खूप मोठं डिस्टन्स आहे तरी मला वाटतंय की कॅमेरा पकडत असणार माझा ऑडिओ आणि मी आता परत येतोय पण एवढं हो ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे जर एवढ्या रेंजवरनं जर कॅमेरा ऑडिओ पकडत असेल तर म्हणजे जे अनबिलिवेबल गोष्ट आहे ही मला तर खूप ॲक्च्युली ना बघायला गेलं तर खूप एक रिलीफ मिळाला